मुख्यमंत्र्यांचे राजस्थानात हिंदू हृदय सम्राट म्हणून बॅनर लागताच संजय राऊतांनी लगेच गरळ ओकायला सुरुवात केली. अगोदरच मुंबईचं वातावरण दूषित असताना त्यात तुमच्या दूषित शब्दांनी वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करू नका, अशी टीका अरुण सावंत यांनी संजय राऊतांवर केली. संजय राऊत उभाटा शिवसेनेचे नेते प्रवक्ते, त्यांनी नेहमीप्रमाणेच गरळ ओकायला सुरुवात केली. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे काल राजस्थानच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये गेले असताना तेथील जनतेने त्यांच्या स्वागताचे वेगवेगळे बोर्ड लावले. त्यामध्ये एका बोर्डवर असं लिहिलं होतं की हिंदू हृदय सम्राट एकनाथराव शिंदे यांचं आम्ही राजस्थानमध्ये स्वागत करतो. लगेच संजय राऊत यांच्या पोटात दुखायला लागलं आणि त्यांनी आग ओकायला सुरुवात केली, गरळ ओकायला सुरुवात केली. त्यांनी असं म्हटलं की यांना हिंदू हृदय सम्राटांचा किताब कुणी दिला? तर संजय राऊतजी, आदरणीय मुख्यमंत्र्यांनी कधीच स्वतःला हिंदू हृदय सम्राट म्हणून घेण्याचा प्रयत्न केला नाही किंवा त्यांनी तसा प्रयास किंवा तशी इच्छा सुद्धा बाळगली नाही, कारण हिंदू हृदय सम्राट या देशामध्ये एकच झाले, ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, म्हणजेच आदरणीय एकनाथजी आणि आमच्यासारख्या तमाम करोडो शिवसैनिकांचे नेते ते फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरेच आहेत आणि राहतील. परंतु आज जे काम एकनाथजी शिंदे यांनी जे अपुरं काम राहिलं होतं शिवसेनेचं, बाळासाहेब ठाकरे यांचं, ते काम आज एकनाथ शिंदेजी पुढे घेऊन जात आहेत. आणि जर त्याच्यासाठी लोकांनी जर त्यांना वेगवेगळ्या पदव्या दिल्या तर तुम्ही एवढं का लगेच उतावे होतात? तुम्ही लगेच आरोप प्रत्यारोप का सुरू केले आहेत? तेव्हा तुमची ही घाणेरडी बडबड बंद करा. अगोदरच या मुंबईचं वातावरण दूषित झालेलं आहे आणि त्यात तुमच्यासारख्या नेत्यांनी दूषित शब्द वापरून या मुंबईचं, या देशाचं, राज्याचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करू नये. धन्यवाद.